महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांवरील होणाऱ्या अत्याचारांच्या घटनेत वाढ होत असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होतोय. यामध्येच राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब इब्राहिम शेख यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय. त्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चाचे उत्तरायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी पनवेल या घटनेचा निषेध करून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी युवा मोर्चाच्या वतीनं करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यातच सरकारमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब इब्राहिम शेख यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असल्यानं महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला असुरक्षित आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय. औरंगाबाद शहरातील बायजीपुरा राहणाऱ्या खाजगी शिकवणी घेणाऱ्या 29 वर्षीय तरुणीला नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आलाय. या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी पनवेल येथील भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयात भाजप युवा मोर्चाच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय. यावेळी पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, पनवेल महापालिकेच्या नगरसेविका रुचिता लोंढे, भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेटकर, युवा मोर्चा ग्रामीण अध्यक्ष आनंद ढोळे, पनवेल विभागीय उपाध्यक्ष प्रतीक पाटील, पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप, रोहित घरत, चिटणीस कोमल पाटील, चिटणीस आयुफ अकुला, सरचिटणीस गौरव कांडपिळे, सदस्य अजिंक्य भिडे, अथर्व गुजारे, आकाश भाटी, विरल चोटाणी, सुदेश जाधव, अमोल ठीक, दर्शन राजपूरकर यांच्यासह युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी धिक्कार असो महाविकास आघाडीचा धिक्कार असो अशी घोषणा देऊन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चानं निषेध व्यक्त केलाय. आज आपण बघतोय की गुन्हे किती प्रकारे वाढलेले आहेत. स्त्रियांचा अनादर होत आहे, स्त्रियांचे बलात्कार होत आहे आणि आजचा जो विषय आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वतः चांगला पदाधिकारी, त्यांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष आज स्वतः एका बलात्कारी गुन्ह्यात अटक झालेला आहे. त्याचा आपण इथे धिक्कार करण्यासाठी येथे एकत्र जमलेलो आहोत. आपण बघतोय की वेळोवेळी कोविडच्या सेंटरमध्ये अनेक प्रकारच्या महिलांवरती अत्याचार झाले. आपण बघतोय की या सर्वसामान्यांना दिलासा देणारे अनेक निर्णय तसेच रेंगाळून ठेवत आपल्याला येथे सर्वसामान्य नागरिकांना अतिशय घोरपळून जाण्याचा एक नाईलाज प्रमाणे आपल्या या सर्व जनतेला या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाने, या महाविकास आघाडीने आपल्या सर्वांना हे झोकून दिलेलं आहे. आपण बघतोय की लाईट बिलचा विषय असू दे, आपण बघतोय की विद्यार्थ्यांचा परीक्षेचा विषय असू दे, या सर्वच प्रकारे सामान्य जनतेला होरपवण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस करते आणि आता या ज्यांची लाठी आहे तेच सामान्य जनतेला मारतायत. हे स्वतःचे पदाधिकारी यांना आपण बघतोय की स्वतः स्त्रियांवरती अत्याचार करतात, त्यांना आज अटक होते. आपण सर्वांनी याच्यामध्ये बघितलं पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत हे अशा प्रकारचे हप्ते घेणं, हप्तेखोरी करणं, समाजात समाजकंटकपणा करणं, मारामारी करणं, भांडणं करणं, अशा प्रकारचे उत्पात चालवण्याचं काम हे राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचे पदाधिकारी येथे करत असतात. माझा सवाल आहे सुप्रिया सुळे यांना, जे महिलांचा फार पुढाकारपणा घेतात, महिला युती त्यांच्यासोबत आहेत, त्यांच्या पक्षाच्या सोबत आहेत, मग आता ह्याचा त्यांच्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष जो आहे त्याला अटक करण्यासाठी तुम्ही भूमिका पार पाडणार का, त्याला अटक करण्यासाठी तुम्ही पुढाकार घेणार का, हा मला त्यांचा स्वभाव आहे. रुपालीताई चाखणकर या महिला त्यांच्या प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांना लाज वाटत नाही का त्या सामान्य नागरिक, सामान्य महिला त्यांच्या अत्याचारासाठी पेटून उठतात, परंतु त्यांचाच जेव्हा पदाधिकारी एखाद्या महिलेवरती अत्याचार करतो तेव्हा त्यांचा निषेध करण्यासाठी ते पुढे येत नाही. औरंगाबादमध्ये झालेल्या या घटनेचा आम्ही सर्व युवा मोर्चातर्फे जाहीर धिक्कार करतो आणि या राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांच्या अनिल देशमुख या गृहमंत्र्यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा, या सर्व घटनेचा त्यांनी स्वीकार करावा की त्यांच्या पक्षावरती, या सामान्य जनतेवरती त्यांचा काही रोग नाही आणि अशा या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी आमची सर्वांची इथे मागणी आहे. आपण सगळ्यांनीच आत्ता बघितलं की महाराष्ट्रामध्ये जे 3 जणांचं सरकार आहे, ज्याला आपण तिघाडी सरकार म्हणतो, त्यांनी आत्ताच नुकतीच वर्षपूर्ती साजरी केली. पण या वर्षपूर्तीच्या जे त्यांनी साजरी केली त्याच्यामध्ये त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये काही ठासपूर्ण असे कुठल्याही प्रकारचे निर्णय घेतलेले आपण बघितलेले नाही. त्याच्यानंतर आज आपण या गोष्टीसाठी ज्यासाठी जमलेलो आहोत की महिला खरंच महाराष्ट्रामधल्या सुरक्षित आहेत का. राष्ट्रवादी काँग्रेसचे जे युवा काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्यावरती आज जो गुन्हा दाखल झाला आहे त्याच्यानंतर खरंच असं वाटतं का की ज्यासाठी महाराष्ट्र सरकारमध्ये हे 3 तिघाडीचं
राज्य आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस ज्याला लीड करते, तर मग त्याच्या प्रदेशाध्यक्षांवरती असे जर गुन्हे दाखल झाले तर हा असा आदर्श पुढच्या युवा पिढी पुढे ते ठेवणार आहेत का? तर आम्ही भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा पनवेलतर्फे या राष्ट्रवादी काँग्रेसचा इथे धिक्कार करतो. आपण बघितलं असेल की मागच्या वेळेला जेव्हा उत्तर भारतामध्ये जेव्हा बलात्काराच्या काही केसेस घडल्या किंवा ज्या समोर आल्या त्यावेळा मात्र ही राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा तीन तिघाडी सरकार असेल ते मात्र त्यांच्यावरती निषेध करण्यासाठी एकत्र जमलं. परंतु जेव्हा महाराष्ट्रामध्ये अशा अनेक केसेस झाल्या त्यावेळेला का बरं गप्प राहिलं? मग आता राष्ट्रवादी काँग्रेस पुढे येऊन त्या जे प्रदेशाध्यक्षांवरती जो गुन्हा दाखल झाला आहे त्याची जबाबदारी घेणार आहेत का? सुप्रिया सुळेताई ज्या प्रकारे खड्ड्यांच्या विषयांसाठी पुढे पुढे सांगून सेल्फीद्वारे आपली शंका सगळ्यांसमोर आणतात, त्याप्रमाणे ताई ह्या प्रदेशाध्यक्षांवरती गेलेला गुन्हा आहे तो स्वतःवरती घेणार आहेत का? तर राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचा आम्ही भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा पनवेलतर्फे इथे धिक्कार करतो. आणि गृहमंत्री या महाराष्ट्र राज्याचे जे आत्ताचे गृहमंत्री आहेत अनिलजी देशमुख यांना आम्ही इथे आवर्जून सांगू शकतो की त्यांनी आत्ता इथे राजीनामा द्यावा ही आम्ही मागणी करतो. आणि पूर्ण भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा पनवेलतर्फे आम्ही या गोष्टीचा धिक्कार करतो.